राजकारणामध्ये एक दिवस नाही तर 40 वर्ष काम केलेलं आहे. 40 वर्षामध्ये आपल्या संसारामध्ये चांगल्या प्रकारची एक स्थिती निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण कामं केलेली आहेत. आपलं डिंब्यातलं पाणी जर नगर जिल्ह्यात जाणार असेल तर आपलं जे नुकसान होईल ते नुकसान आपल्याला होऊ द्यायचं नाही. आज विरोधी सहकाऱ्यांची जाहीर सभा झाली, बऱ्याच गोष्टी बोलल्या गेल्या, पण आज मी काही त्याच्याबद्दल बोलत नाही. आपली ज्या वेळेला 18 तारखेला समारोपाची सभा होईल त्यावेळेला या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मी त्या ठिकाणी दिल्याशिवाय राहणार नाही, एवढी गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवा. कारण शेवटी सामान्य या राजकारणामध्ये एक दिवस नाही तर 40 वर्ष काम केलेलं आहे आणि 40 वर्षामध्ये आपल्या संसारामध्ये चांगल्या प्रकारची एक स्थिती निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण कामं केलेली आहे. परंतु आज जो मुख्य प्रश्न आहे की आपलं पाणी खात्रीशीररित्या आपल्याला मिळेल का नाही मिळेल, आपलं डिंब्यातलं पाणी जर नगर जिल्ह्यात जाणार असेल तर आपलं जे नुकसान होईल ते नुकसान आपल्याला होऊ द्यायचं नाही. आणि त्याच्या संदर्भात आदरणीय पवार साहेब सुद्धा एक शब्द बोलले नाही त्या डिंबेच्या बोगद्याच्या संदर्भामध्ये. त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे.